माझी लेक या घरात कधी राहणार नाही. तू हे बरोबर करत नाहीयेस. अरे आता तरी वहिनीची माफी माग. जमलं आणि डॉक्टरांची परमिशन असेल तर नंदिनी नायब इथेच घेऊन या. पण तुला माहिती ना माई, मी नेहमी रागाच्या भरात. हा रागच घात करतो नेहमी तुझा. असं नको करू असं बरे. परत ये प्लीज. मुक्ता तू एकदा प्लीज बोल ना असावरशी. तिची समजूत काढ. तिने माझ्याशी न बोलताच फोन कट केला. तुझं ऐकेल ती कदाचित. हे तुमचं घर आहे मिस्टर भोसले, माझं कलेक्टरचं ऑफिस नाही. इथं माझं कोण ऐकणार आहे? असं नको बोलूस मुक्ता प्लीज. मी चुकून बोललो, हवं तर माफी मागतो मी तुझी. पण तू प्लीज बोल एकदा असावरीशी. माझा संसार तूच वाचवू शकतेस मुक्ता. तुम्हाला कुठे कुठे पाठीशी घालायचं, कशा कशातून सोडवायचं मिस्टर भोसले? जमिनीच्या गैरव्यवहारातून आणि बायकोशी केलेल्या गैरवर्तनातूनही. हॅलो. कोण? हां मी सचिनचे बाबाच बोलतोय. कोण? श्रीकांत. हो सचिन ना माझ्या चांगला आहे. नाही या ना भेटायला ना, काही प्रॉब्लेम नाही. अरे खर तर आज मी ऑफिसलाच येणार होतो त्याच्या हृदयाचा अर्ज घेऊन. नक्की येणारेस ना तू? म्हणजे काय, अरे तिघे हॉस्पिटलमध्ये आहेत ना, दगदग होते माझी. फार बरं होईल. हो नाही ठीक आहे. बाकी सगळं ठीक आहे रे. हो ठीक आहे. काय झालं माझ्या या घराचं? ऐश्वर्य नव्हतं मागितलं देवा, फक्त समाधान मागितलं होतं तुझ्याकडे. वैभवाच्या राशीनेही सुखाचे दोन कड मागितले होते रे, पण तेही देता नाही आले तुला. कि तेवढीही माझी लायकी नाही म्हणून दिले नाहीस तू मला. सांग ना, सांग.
कोण आपण? मी राजवाडे मॅडमना न्यायला आलो. काय? चला भिकाजी, सामान ठेवा गाडीत. होय बाई सर. मुक्ता, काय ग हे तू? येते मी बाई. अगं पण निघालीस कुठे तू? सरकारी बंगल्यावर. माझी राहायची तिथे सोय झाली. काय, कुठे निघालीस तू? जिथे माणसाला मुक्तपणे श्वास घेता येत नाही तिथेही मुक्ता नाही राहू शकत. मी गेल्याचं आसावरीला सांगू नका. मीही नाही सांगणार. खूप वाईट वाटेल तिला. ती इथं कधी आलीच परत तर तिला सगळं कळेलच. येते मी. मला कोणी सांगणार आहे का नक्की काय झालंय ते? ताई, मी भिंतींशी बोलत नाहीये. ताई, काय? अगं, मी पण तेच विचारते ना, काय झालंय? तू आणि बाबा दोघंही आल्यापासून किती गप्प गप्प आहात. जेवताना पण कुणी कुणाशी काही बोललं नाही. आणि मुळात तू अशी का परत आली आहेस? भाऊजींशी काही भांडण झालंय का तुझ? सांग ना. ओ अच्छा, आलं माझ्या लक्षात. तू भाऊजींवर कुठल्या तरी कारणाने रुसली आहेस आणि म्हणून तू बाबांबरोबर इकडे निघून आली आहेस. म्हणजे मग तिकडे भाऊजी तुझी आठवण काढणार, तुला फोन करणार, तुला घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे येणार आणि मग तू त्यांच्याकडून एखाद्या छानशा साडीची किंवा दागिन्याच्या सेटची खंडणी वसूल करणार. हो ना, असाच प्लॅन आहे ना आईचा? सांगा सांगा मावशीला सांगा. तुला कळत नाही का मी तुला गप्प बसायला सांगते? अग पण चालती हो आता इथून. मला कुणाशी काही बोलायचं नाहीये. जा आता जा. आवडते की नाही श्रीखंड म्हणून मुद्दाम केले हो तुझ्यासाठी. घे खा. मी भरवू का तुला? मी भरवते. हा आमच्या सचिनचा घास. घे 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 घे.
मिस्टर सचिन तुमच्या मिसेसच्या पोटात विष गेले. मिस्टर म्हात्रे, तुमच्या पत्नीनं स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करावा असं काही झालं होतं? आय मीन तुमच्यात भांडण किंवा आणखी काही कौटुंबिक प्रॉब्लेम? मिसेस प्रभा म्हात्रे, मी तुम्हाला तुमच्या सुनेला नंदिनी म्हात्रेला अन्नात विष घालून मारायचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करायला आलो. इन्स्पेक्टर, हा हा अन्याय आहे, शुद्ध अन्याय. हो, माझी चूक, तिचा मृत्यूचा धारा तुम्ही आहे आणि तुम्ही मला तुरुंगात कसले आणून दामताय? सचिन, अरे काय झाले रे भाऊ? सचिन, 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 तुम्ही सगळ्यांनी मिळून सचिनचा जीव घ्यायचा प्रयत्न केला पण मी तुम्हाला सोडणार नाही. आणि तिला तर नाहीच नाही. अंतरा, अगं काय झालं, रडत का उभी आहेस? आई. आई? ताईचं काय? आल्यापासून माझ्याशी काही बोलतच नाही. असा वरी इथे आली? कधी? कुठे आहे ती? बाबा काल गेले होते ना तुझ्याकडे तिला भेटायला. त्यांच्या बरोबर आली आहे ती पण माझ्याशी काही बोलतच नाहीये. बाबाला विचारलं, बाबा पण काही सांगत नाहीये. काहीतरी झालंय ग काकू. मी विचारायला गेलं तर मला म्हणाली चालती हो. हे बघ, तू रडू नकोस, तू पहिले शांत. मी बोलेन तिच्याशी. हा, पण उद्या बोलेन, आज मूड नाहीये ना तिचा. या अवस्थेत तिच्यावर टेन्शन आलं असेल तर चांगलं नाहीये ते. म्हणजे? अगं, तिच्या बाळावर परिणाम होईल ना. हे बघ, मी बोलेन तिच्याशी. बोललंच पाहिजे आता. पण तू नको टेन्शन घेऊ, तुझा हात जाऊ. सगळं काय चाललंय ग? कळेल ग, उद्या सगळं कळेल आपल्याला. तू चल बघू, चल आज झोप जा. आत्ता तिला काही बोलू विचारू नकोस. हा, तू प्रेग्नंट आहेस हे माझ्याच पासून लपून का ठेवलंस तू? आसावरीने जे काही केलं ते बरोबर की चूक हे जास्त त्यांनी ठरवायचंय. तुम्ही जे काही केलं ते नक्की चूकच आहे. फोन कट करते माझा. सॉरी, का ग असं का? मी माफी मागतोय ना तुम्ही. तुम्हाला सोडून कधी जाणार नाही म्हणून असं तूच म्हणाली होतीस ना? मग असं का केलंस? का केलंस?
का मला मलाच काही शिक्षा का असं आहे का? सचिनला ठार मारणार होतीस ना, पण मी जिवंत असेपर्यंत तुला तसं करू देणार नाही। आता मीच तुला मारून टाकणार आहे। मी तुला सोडणार नाही, नाही सोडणार तुला मी। मी परत येईन शनाका, मी परत येईन, तुला सोडणार नाही, सांगून ठेवते। मी परत येईन। शलाका, हाय। यशस्वी हो। किती वाजता आहे इंटरव्ह्यू? 11 ची वेळ दिली आहे त्यांनी मला। माई, अजून तिथे किती लोक असतील देव जाणे। मला खूप भीती वाटते। अगं काळजी करू नकोस, सगळ्या प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तर दे। माई, वहिनीची खूप आठवण येते ग। ती असती ना आत्ता इथे तुझ्या जागी, शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या सूचना चालू राहिल्या असत्या मला। संयोगिता, असं नको करूस, तसं कर। अगं मग फोन लाव ना तिला। पण ती बोलेल माझ्याशी। न बोलायला काय झालंय? तसं नाही ग माई, हे जे सगळं घडलंय त्याच्यानंतर। अगं वेडीयेस का की तू? म्हणजे तू ओळखलंच नाही सासावरीला? लावला फोन लाव। वहिनी, संयोगिता बोलतीये। हा बोल संयोगिता, कशी आहेस? मी ठीक, तू? मी आहे, होते तशीच। वहिनी, आज इंटरव्ह्यू आहे माझा। अरे हो, झाली तयारी? हो, फक्त जाताना तू नाही आहेस ना गाईड करायला, म्हणून फोन केला। तुझे सगळे पेपर्स घेतलेस, सर्टिफिकेट्स वगैरे? हो। आणि संयोगिता, पेन घेतलास ना बरोबर? पेन? वहिनी, मी इंटरव्ह्यू द्यायला चालली आहे। संयोगिता, तिथे जर काही सही करायला वगैरे पेन लागलं तर त्यांच्याकडे मागणार आहेस का तू? अशाने इम्प्रेशन वाईट पडतं। नेहमी आपलं स्वतःचं पेन बरोबर असावं। हा हा, आणि साडी कुठली नेसली आहेस? साधीशीच आहे नेहमीची। आणि तिथे गेल्यावर छान हसून सगळ्यांना गुड मॉर्निंग करायचं। आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल तर सरळ येत नाही म्हणून सांग। हा, नाहीतर त्याच प्रश्नात तुला फसवतील ते। हा वहिनी,
तू ये ना घरी परत प्लीज. ऑल द बेस्ट. छान दे इंटरव्यू. आणि इंटरव्यू झाल्यानंतर कसा झाला ते कळव मला. अच्छा.